भारतीय क्रिकेटमधल्या सगळ्यात भारी माणूस म्हणजे आशिष नेहरा त्याच्या साधेपणामुळं त्याला सगळे गमतीनं नेहराजी म्हणतात ना लॅपटॉप ना, ना प्लॅनिंग फक्त नारळ पाणी पिऊन गड्यानं गुजरात टायटन्सला आय पी एल जिंकून दिलं असे साधेसुदै नेहराजी गोव्याला जात असताना वाटवाकडी करून आजऱ्याला थांबले होते कशाला तर नेहराजी आपल्या आजरा घनसाळ तांदळाचे फॅन आहेत हात तांदूळ खरेदी करायला त्यांनी आजरा गाठलं होतं खरं सांगायला गेलं ना तर या डोंगराळ आजऱ्याला ओळख मिळाली ती घनसाळ या तांदळामुळेच आजच्या या व्हिडिओमधून बघूया आजरा घनसाळची गोष्ट नमस्कार मी स्नेहल आणि ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला वसलेला आजरा तालुका तसं बघायला गेलं तर निसर्गरम्य पण तरीही आजरा म्हटलं की सर्वात प्रथम आठवतो तो आजरा घनसाळ घण म्हणजे सुवास आणि साळ म्हणजे भात अशी घनसाळची फोड सांगितली जाते आजरा म्हणजे कोकणाचं प्रवेशद्वार अठराशे एकोणसत्तरला ला अंबोली घाटाची निर्मिती झाल्यावर कोकणात उतरणाऱ्या या मार्गाला मोठं महत्व प्राप्त झालं आजरा हे व्यापाराचं महत्वाचं ठाणं बनलं इथूनच कोकण आणि घाटाचे संबंध वाढले आणि सोबतच दृढही झाले कोकणात बंदरावर उतरणारा माल घाट चढून आजरा मार्गे देशावर जाऊ लागला तर देशावरचा माल याच मार्गे कोकणातील बंदरातून बाहेरच्या देशात जाऊ लागला यामुळं या तालुक्यात पिकणाऱ्या विविध सुगंधी व पौष्टिक भातांच्या जातींची ख्याती अन्य प्रांतात पसरली आपल्या अनोख्या चवीमुळं प्रसिद्ध झालेला घनसाळ तांदूळ देशविदेशात निर्यात होऊ लागला घनसाळनं बाजारपेठेत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं डोंगराळ आजऱ्याला घनसाळमुळं ओळख मिळाली आजऱ्यातला पावसाळा जोरदार असतो चार महिने सतत पडणारा पाऊस पोषक हवामान दलदलीची जमीन यामुळं या, या तालुक्यात देशी वाहनांच्या सुगंधी तांदळाची लागवड होऊ लागली इथं देशी तांदळांच्या शेकडो जाती असल्याचं जुनी जांती माणसं सा सांगतात त्यापैकीच काहींची आजही लागवड केली जाते त्यातलाच हा घनसाळ घनसाळची ओळख आहे ती त्याच्या वासामुळं पावसाच्या पाण्यानं डोंगर उताराला लागून असलेल्या सपाट जमिनीवर जंगलातून कुजलेला पाला वाहून येतो त्यासोबतच मौलिक अन्न घटकही वाहून येतात हे तांबड्या मातीत म्हणजेच जांबा खडकाच्या मातीत साचून राहतात याचबरोबर या काळात सतत पडणाऱ्या पावसामुळं जमिनीत पाणी साचून राहतं ही सगळी परिस्थिती घनसाळ तांदळासाठी पोषक आहे आजरा तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातले घनसाळ उत्पादक शेतकरी गावात डोंगर उताराच्या खाचराच्या जमिनीत उत्पादन या भौगोलिक रचनेमुळं भातामध्ये सुगंध वाढायला मदत होते घनसाळचं पीक दीडशे ते एकशे पंचावन्न दिवसांच्या कालावधीत परिपक्व होतं या पिकाला सतत गारवायची गरज असते त्यामुळं आजरा आणि कोकण हद्दीलगतच्या गावांमध्ये हा तांदूळ पिकतो या तांदळाला सुगंध कशामुळे प्राप्त होतो याबाबत अभ्यास सुरू आहे इथल्या मातीत असणाऱ्या विविध मूलद्रव्यांमुळे या घनसाला सुवास येत असावा असा अंदाज बांधला जातो आजराच्या मातीमध्ये असणारे बुरशी आणि जीवाणू यांचा यामध्ये वाटा आहे का याचा अभ्यास सुरू आहे घनसाळ दुसऱ्या प्रदेशात लावला तर त्याला हा विशिष्ट गंध येणार नाही कारण आजरा परिसरातली माती पाऊस वातावरण वेगळं आहे तिथं घनसाळ बहरतो तसं दुसरीकडं होणार नाही या तांदळाला पाच वर्षांपूर्वी जी आय मानांकन मिळाल्यामुळं या तांदळाला ग्लॅमर मिळालं